छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। शंकर भगवान की जय। शंकर भगवान की जय। शंकर भगवान की जय। महाराज माता की जय। महाराज माता की जय। महाराज माता की जय। विविधतेने नटलेल्या भारताचा अभिमान म्हणजे भारताची सैन्य दल। भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान, नेपाळ, चीन, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका या देशांशी आपल्या सागरी सीमा, भूसीमा आणि हवाई सीमांचं रक्षण आपले सैनिक बांधव करतात। समारंभ तसे विरळच। हे लक्षात घेऊन झी 24 तासच्या माध्यमातून राज्यातले चिमुरडे विद्यार्थी सरसावले। शाळा शाळातून विद्यार्थ्यांनी पत्ररूपी राख्या सैनिक दादाला पाठवल्या। विद्यार्थ्यांच्या या पत्ररूपी राख्या घेऊन झी 24 तासच्या टीमने गाठलं जम्मू। नमस्कार, मी अजित चव्हाण। धागा शौर्यकार राखी अभिमानकीच्या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात होते मुंबई ते जम्मू असा विमानाचा प्रवास, त्यानंतर जम्मू ते राजौरी असा 4 ते 5 तासांचा प्रवास आणि पुढे राजौरी ते पूंछ असा प्रवास प्रेक्षकहो आपला असणार आहे। या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात माझ्या पाठीमागे आपण बघताय जनरल विक्रम सिंग यांचा पुतळा आहे। या शहीदाच्या पुतळ्यापासून या प्रेरणादायी प्रवासाला आपण सुरुवात करतो। मी आता जम्मू शहरामध्ये माझ्या आसपास पाठीमागे जे डोंगर बघताय या डोंगरांवरती मंदिराचं शहर अशी ख्याती असलेल्या एकेकाळी डोगरा राजांचं आधिपत्य असलेल्या जम्मू शहरातनं या प्रवासाला मी सुरुवात करतोय। मोठा प्रवास आहे। ही तवी नदी आहे, जम्मू तवी नदी। या तवी नदीच्या किनाऱ्यापासून या प्रवासाला सुरुवात होते। माझी टीम माझ्याबरोबर आहे। उदय सर, या प्रवासाला सुरुवात होते, अत्यंत प्रेरणादायी प्रवास। जे सेलिब्रिटी असायला पाहिजेत त्यांचं सेलिब्रिटी असणं समाजासमोर यावं आणि त्यांना सेलिब्रिटी मानलेल्या मुलांच्या भावभावना ज्या पत्रातून व्यक्त झालेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या, एक प्रकारे समाजाचं सैनिकांप्रती असलं ऋण फेडण्याकरता हा उपक्रम आहे। धागा शौर्य का राखी अभिमान। छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारी मराठा लाईट इन्फंट्रीच्या 15 मराठा या बटालियन मध्ये आम्ही दाखल झालो। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। या दणदणीत घोषणेनं तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुठं आहे। मी भारताच्या सीमेवरती आणि भारताच्या सीमेवरती छत्रपती शिवाजी महाराज की जयची अंगावरती माझ्या रोमांच उभे राहिलेत अशी रोमांच उभी करणारी दणदणीत घोषणा देणारे हे सर्व मर्द मावळे, हे सर्व मर्द मराठा, मराठा लाईट इन्फंट्रीचे सर्व जवान या ठिकाणी। मी 15 मराठामध्ये आहे आणि प्रेक्षक हो मी साधारणपणे आता आपल्याला सांगतो असं इथे हे सर्व सैनिक जरी जमलेले असले तरी इथून अगदी 3 ते 4 किलोमीटर वरती पाकिस्तानची सीमा आहे। आपण थेट नियंत्रण रेषेवरती आहोत आणि अहोरात्र डोळ्यात तेल घालून सीमेचं संरक्षण करणारे सगळेच सैनिक येऊ शकले नाहीत, पण आपले हे सर्व मर्द मावळे, मर्द मराठे आज यांच्यापर्यंत थेट पत्र पोचले। रामराव, पत्र आलंय रक्षाबंधनाचं, ही पत्ररूपी राखी आहे, काय भावना आहे, काय वाटतंय? मी नाईक राम चव्हाण, राहणार सोलापूरचा आणि माझं गाव आहे सोलापूरपासून 10 किलोमीटरवरती थिरे। तिथून एका छोट्या गावातून मी सैन्यात पाठीमागे 17 वर्षापासून कार्यरत आहे। आपल्या ह्या कार्यक्रमा रूपाने ही पत्र जी तुमची लहान मुला लहान बहिणींकडून आमच्याकडे पोचलेली आहेत ती खूप अभिनंदन या खूप भावूक होणारी गोष्ट आहे ही एक। आणि हे पत्र पोचल्यानंतर आम्हाला असं वाटतं स्वतःला की माझ्या बहिणीने, स्वतःच्या बहिणीने मला हे पत्र पाठवलं आहे। आणि ही जी सेन्सिटिव्हिटी आहे, ही जी भावनिक जोड आहे, ह्या भावनिक जोडीच्या रूपाने आम्हाला एक ताकद मिळते आणि ज्या ताकदीच्या रूपानं आम्ही इतर ड्युटी एकदम फ्लुएंटली किंवा एकदम नॉर्मली सगळ्या ड्युट्या करू शकतो। हां, असं वाटतं की हे माझ्या बटालियनमध्ये माझे पुरा या जवानांचे पूर्ण परिवार इथं येऊन पोचलेले आहेत आणि पूर्ण आपला घरचा परिवार इथं पोचल्यासारखं वाटतोय। आम्हाला असा इतका आनंद होतोय
की आपल्या लोकांनी आमच्यासाठी भरपूर राख्या पाठवलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला आमच्या घरची आठवण सुद्धा होत नाही एवढी। भारतीय सैन्याचा जवान हा कुठल्याही संकटाला घाबरत नाही, कशाच गोष्टीनं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकत नाहीत, ते फक्त येऊ शकतात ते आनंद अश्रू आणि खूप प्रेम मिळाल्यानंतरचे अश्रू आम्ही दरवर्षी पाहतो। काय भावना असतात जेव्हा असं एखादी प्रेमाची भेट किंवा एखादा भेट घ्यायला व्यक्ती येतो? थेट राखी आली आज। खरोखर माझी सर्व्हिस झालेली 27 वर्ष असं मला वाटतं हे ह्या सीमेवर मी आहे आणि माझी स्वतःची मुली किंवा माझ्या गावातल्या मुली प्रत्यक्षात इथं मला आलेले असा मला आनंद होतो आहे। माझ्या आतून माझं मन उबाळून यायला लागले आणि भरपूर काही मला आनंद होत आहे। असं समाधान मनाला वाटत आहे की अशा छोट्या छोट्या बहिणी आम्हाला सीमेवर असताना राखी पाठवत आहेत। एक प्रेमाची गोष्ट आहे की आमच्या मागे आमच्या छोटे भाऊ बहीण असे आमच्यावर एवढे प्रेम करतायत, यांचे प्रेम पाहून आम्हाला एक तर भावनिक असं अंदरून भरून आल्यासारखं वाटत आहे, पण त्यांचा एक आदर असा वाटतो की ते आपल्या मागे असल्यामुळे आपल्याला ते सीमेवर देशरक्षण करताना काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही किंवा जास्त आपल्याला एनर्जी येते की आपण आपल्या मागं कोणी ना कोणी आहे ते आपल्याला सपोर्ट करत आहे, त्यामुळे आपण सीमेवर आरामशीर देशाचं रक्षण करू शकतो। हे प्रेम किती महत्त्वाचं आहे तुमच्याकडे? एक तर आम्ही इथं एवढ्या धैर्याने वगैरे काम करतो किंवा हे जे ह्याच्या पाठीमागलं स्वरूप आहे म्हणजे आमचं ट्रेनिंग हे, पण ट्रेनिंगपेक्षा बी एक मनोबल असते त्या गोष्टीचा। हे संवाद तुम्ही हे राख्या घेऊन आलात त्यातूनच आम्हाला हे कळायला आलं की आणि त्यामुळं आम्हाला भरपूर म्हणजे ह्या वातावरणात राहण्याची जिद्द होते। सैनिकाचे डोळे बोलतात आणि या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकत असाल की प्रत्येक सैनिक हे पत्र हाती पडल्यानंतर खूप आनंदी आहे। किती छान वाटतं जेव्हा इतक्या दूर म्हणजे असं वाटलं होतं की यावर्षी महाराष्ट्रातनं अशा पद्धतीनं माणसं येतील राख्या येतील। माझी बहीण मला म्हणते आहे की भाऊ तू जागतोच नाही इथं, आम्ही आरामशीर झोपत आहे। तर ताई बहिणीला सांगतो आम्ही की काळजी काय करू नको, आम्ही इथं एकदम मजबूत बसलो आहे, तू आरामशीर झोप आणि आरामशीर खुश राहा। सैनिकाची वर्दी अंगावरती चढवल्यानंतर देशकार्य सर्वप्रथम असं तुम्हाला वाटतं आणि आमचे जवान आमची सेना आमची भारतीय सेना आमच्यासाठी खूप आहे असं सर्वसामान्य भारतीय माणसाला वाटतं? या ज्या मुलांनी तुम्हाला राख्या पाठवल्यात खूप प्रेमाने, त्यांचा खूप विश्वास आहे भारतीय सेनेवरती, त्यांना काय संदेश द्या? मी एवढा संदेश देऊ शकतो की ज्यांनी आम्हाला आठवण केलेली आहे ह्या टायमाला त्यांचं खूप खूप धन्यवाद, जे की आमच्या लहान बहिणीने आम्हाला ही आज आठवण करून आम्हाला तुमच्या मार्फत जे आजपर्यंत आम्हाला इथं पोहोचवले आहेत राख्या त्यांचं खूप आभार आहे। देश तुमच्या सोबत आहे हे सांगणारं हे पत्र वाटलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर माझा भाऊ पण आता आर्मीमध्ये आहे, आमच्या परिवारातले काका परत दोन काका आहेत ते पण आर्मीमध्ये, भाऊ आर्मीमध्ये आहे, सगळे आम्ही आर्मीसाठी म्हणजे जॉब लाईक कोल्हापूरमध्ये गडिंगज बस्तरीमध्ये राहतो आम्ही, गावातले तकरीबन 500 माणसं आर्मीमध्ये आहेत, थोडे आर्मी आणि बाकी जे पोलीसमध्ये आहेत, म्हणजे गावावर भरपूर आमचं आर्मीमध्ये प्रेम आहे, बिलकुल आपल्याकडून आमचे तुमच्यावरती खूप प्रेम आहे। युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पुणे ह्या बहिणीचं नाव आहे निशिदा निकम। ह्या बहिणीने माझ्यासाठी जे पत्र पाठवलं आहे त्या पत्रामध्ये इतकी भावनिक भाषा लिहिलेली आहे की इतक्या छोट्या मुलींचे देशासाठी प्रेम, देशासाठी जागरूकता, देशासाठी जो जवान लढतो आहे त्याच्याबद्दल जी आत्मीयता आहे ती बघून मला इतकं भावुक होत आहे की ह्या शक्तीमुळे किंवा ह्या इन्स्पायरमुळे हित आम्हाला स्वतःला हित ड्युटी करण्यासाठी खूप 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 ताकद मिळते आणि ह्या ताकदीच्या बळावरतीच आजपर्यंतचा जो भारतीय सैनिक आहे तो पूर्ण देशामध्ये एक कणखर असा सैनिक आहे आणि मी खूप खूप धन्यवाद सांगतो निशिदा निकमला जे की पुण्यातून मला हे पत्र आलं आहे आणि असे लाखो पत्र झी मराठीच्या माध्यमातून आमच्याजवळ पोहोचलेले आहेत, खूप खूप धन्यवाद। क्या बात, बरं, जोरदार टाळ्यांचा कडकडाट एकदा सर्व माझ्या ज्यांनी तुम्हाला राख्या पाठवल्यात त्या भगिनींकरता। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश सन धर्मा पायी प्राण घेगलय हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। या शूर सरदारांना कसलीच भीती नाही आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही देखील निर्धास्त असतो। मित्रांनो, तुम्हा सर्वांना खूप 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 मानाचा जय हिंद,
तुम्ही जागे आहात म्हणून आम्ही खूप शांतपणे झोपतो. तुमच्या विश्वासावरती आम्ही निर्धास्त आहोत आणि भारतीय सेनेवरती या देशातल्या तमाम नागरिकांचं खूप प्रेम आहे. आज इथे प्रत्यक्षात सीमेवरती येऊन भेटून तुमच्यापर्यंत या राख्या देऊन खूप आनंद वाटला. आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी राख्या पाठवल्यात, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या राख्या थेट जवानांपर्यंत सैनिकांपर्यंत पोचत आहेत आणि भारतीय सेनेचा आम्हाला खरंच खूप मनापासून अभिमान आहे. तुम्हा सर्वांना जय हिंद. पत्ररूपी राख्या घेऊन झी 24 तासची टीम पोहोचली एलओसी लगत असलेल्या आणखी एका फॉरवर्ड पोस्टवर. मोठा खडतर प्रवास करून आपण आता पुढे भारत पाकिस्तान सीमेवरच्याच एका फॉरवर्ड पोस्टवरती आलो. तिथे 22 मराठा तैनात आहे. प्रेक्षको, एक वैशिष्ट्य या संपूर्ण सैनिकांच्या तुकडीचं असं आहे ते म्हणजे 22 मराठामध्ये सर्वधर्मीय, सर्वभाषीय, सर्व प्रांतातून आलेल्या सैनिकांचा भरणा आहे. अधिकारी आणि सैनिक असे या ठिकाणी 24 तास डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचं रक्षण करतात. खूप सुंदर राख्या आपण बघतोय. रिअल हिरो हे खरे आमचे सोल्जर्स आहेत, हे खरे आमचे रिअल हिरो आहेत. आणि ही राखी मुंबईहून आपल्या या सैनिक बांधवांना पाठवली. या सर्व छोट्या छोट्या मुलांना वियना वैती आणि क्रिश वैती मुंबई अशा दोघं लहानग्यांनी ही राखी पाठवली. आणि हे सर्व सैनिक त्यांना उत्तर पाठवणार आहेत, नक्की पत्राचं उत्तर देणार आहेत. खूप छानशा राख्या या सर्व सैनिकांकरता पाठवल्यात. आणि ही छोटीशी राखी आहे बघा, अगदी छोट्या मुलीनं पाठवली आहे. आपण नाव तिचं पाहूयात, कियारा. कियारानं 5 वर्षाच्या छोट्याशा मुलीनं ही राखी पाठवली आहे. जाधव साहेब, या छोट्याशा कियारानं तुम्हाला राखी पाठवली आहे. तिला उत्तर पाठवाल का आणि काय वाटतं? तिचा फोटोही तिनं तिथे लावला आहे. इतक्या गोड मुलीनं तुम्हाला राखी पाठवली आहे, कसं वाटतंय? आणि तिनं लिहिलेलं खूप छान आहे सगळं. पहिली गोष्ट वेगळी होती, एकच बहीण एक राखी पाठवायची. आज माझ्या युनिटमध्ये हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतो. आम्ही अर्धे हिंदू आहेत, अर्धे मुस्लिम्स आहेत. पण जेव्हा अशा सर्व एकत्र राख्या येतात तेव्हा हा रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही सर्वजण मिळून एकत्र, जरी मुस्लिम भाऊ असला माझा तरी आम्ही एकत्र एक दुसऱ्याला राख्या बांधतो. आम्हीच त्यांची बहीण असतो आणि आम्हीच त्यांचे भाऊ असतो. खूप छान वाटते. पहिल्यांदा मी हिच्या पत्राचं उत्तर तर नक्कीच देईन. आणि सर्वात पहिल्यांदा जेवढ्या पण या सर्वांनी आम्हाला राख्या बांधून राख्या पाठवल्यात आणि जे हे छान काम केलंय त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा मी सर्वांचा आभारी आहे. सगळ्या या छोट्या मुलांकरता काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तरी त्यांनी जे राख्या पाठवल्यात त्याबद्दल सर्वांचं आभारी मानतो. आणि आम्हाला अशा राख्या येतात तेव्हा सगळ्यांचं म्हणजे आमचं मन भरभरून जातं की जसं काय स्वतःच्या बहिणीने राखी बांधले असं एक आम्हाला अनुभव येतो. आणि सगळ्यात माझा तुम्ही इतक्या खडतर परिस्थितीत इतक्या लांब प्रवास करून आमच्यापर्यंत आला आणि सर्व हे काही अरेंजमेंट केलं याबद्दल थँक्स. उमेश, कुठलं गाव तुमचं? मी सांगली. सांगली, सांगलीशी तुम्ही. अजय, काय मजकूर आहे पत्रात? कोणी पत्र पाठवलं आहे तुम्हाला? हे पत्र पाठवलेलं आहे रोहित संजय देवकर यांनी. त्यांनी लिहिलेलं आहे, मेरे प्यारे जवान भाई, मैं रोहित आपका रक्षाबंधन की शुभकामनाएं देता हूं. आप देश की सेवा करते हो. जी 24 तास ने अच्छा काम किया है. उस पत्रद्वार में आपको मेरा धैर्य भेज रहा हूं. आपकी जनादेश देश के दाव पर लगाते हो. हमारे देश पर कभी जानलेवा हमला कोई समस्या नहीं आए ऐसा लगता है. आप कोई सन को उनकी शक्ति, इसलिए आपको भी पत्र भेज रहा हूँ. आपका छोटा भाई रोहित. एकदम खुशी वाटते. असं वाटतं की म्हणजे आपण घरीच आहे का तर आपण सणाला अशा राख्या येत नाही कधी सहसा. पण ज्या आज राख्या आलेल्या आहेत ते म्हणजे सर्वात पहिले एकदम सगळ्यात पहिले थँक्स सर्व म्हणजे दिदी ज्या मुलीने किंवा मुलांनी राख्या पाठवल्या आहेत
आणि त्यांना म्हणजे सैनिकांबद्दल खूप आदर वाटतो. हे चांगली गोष्ट आहे. हे प्रत्येक जवानांना म्हणजे प्रत्येक म्हणजे सिव्हिल माणसांनी प्रत्येकाने याचा आदर घ्यायचा आहे या गोष्टीचा. लोकांना तुम्हाला धन्यवाद म्हणायचा असतो आणि सांगायचं असतं की तुम्ही खरंच आमचे हिरो आहात, पण लोक सहजासहजी पोहोचू शकत नाही. आज हे कळते तुम्हाला या राख्या आल्यात, हे प्रेम आलंय, कसं वाटतं? ये राखी हमारे पास पहुंचा, इसके लिए बहुत बहुत हम लोग जिसने भी ये राखी हमको भेजा उन सभी को, भाई बहन जिसने भी हमको ये राखी भेजा सबको, और जी 24 तास को बहुत बहुत हम हमारे यूनिट की तरफ से सभी भाइयों की तरफ से बहुत बहुत शुक्रिया कहते हैं. इसके लिए हमको बहुत गर्व महसूस हो रहा है. हम यहाँ पर होने के बावजूद भी हमारे लिए भी कोई सोचने वाला है जिसने ये सोच के हमारे लिए राखी भेजा, और हम उनकी बहुत बहुत जब तक हम इस नौकरी कर रहे हैं देश के शान के लिए हम बहुत खुशी महसूस करेंगे. हमारे लिए कोई सोचने वाला है. खरं तर पोस्टकार्ड किती दिवसांनी पाहिलं, म्हणजे पोस्टकार्ड किती दिवसांनी मिळालं? पुष्कळ मला वाटतं काहीतरी 22 वर्षांनी मी बघत आहे आता पोस्टकार्ड. ईमेल फोनचा जमाना आलाय. चालेल, आधी खूप पत्र यायची, ती पोस्टकार्डवर असायची, आज खूप दिवसांनी पोस्टकार्डही हातात मिळालं असेल. पण असं वाटतं की आम्ही तेव्हा जे पत्र लिहित होतो घरी तेव्हाचं आता आम्हाला आठवण येते. सर्वांना वाटतं की हे संस्कृती तुकाराम कामठेंनी पाठवलं लेटर तर छान वाटलं, आणि एवढं प्रोग्राममध्ये एवढं बॉर्डरवरती येऊन आणि पत्र पाठवले आम्हाला आणि राखी पाठवले आणि त्यांच्याबद्दल आम्ही फार थँक्स बोलतो. भरपूर आनंद झाला की लहान पत्र लहान मुलांची पत्र वाचून मला पण त्यांची अशी खूप आठवण आली, चांगलं वाटलं मला त्यांच्याबद्दल. माझ्याकडे शिवानी पार्सल लेटर आहे, तर त्यांना मी धन्यवाद सांगू इच्छितो. मी त्यांना जी मराठीकडून धन्यवाद सांगतो आणि त्यांनी जे आम्हाला लेटर पाठवले आहेत त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहेत आम्ही. आम्ही घरी 3 भाऊ आहे, आम्हाला बहीण नाही आहे, तर या ताईने आम्हाला जी आजपर्यंत आम्ही फौजमध्ये जेव्हापासून आल्यापासून आम्हाला राखी कोणी पाठवले नाही, तर या ताईने पाठवल्यानंतर आता मी मला सख्या बहिणीने पाठवलं असं म्हणून मी राखी हे करेल आणि ती ताईचे आभार मानेल. डोळे बोलतात सैनिकाचे, जसं मी मगाशी म्हटलं ना की सैनिकाला शब्द सुचत नाहीत, तो रांगडागडी असतो. रणांगणावरती लढणाऱ्या या मर्दांना शत्रू अगदी बरोबर सापडतो, बोलायला शब्द सापडत नाहीत, पण त्यांचे डोळे खूप बोलत आहेत. या सैनिकांच्या काही जणांच्या डोळ्यामध्ये खूप कौतुकाचा भाव आहे, काहींच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत. भारतीय सैनिक कुणालाही घाबरत नाही, शत्रूला तर तो अजिबात घाबरत नाही, पण प्रेमामुळं नक्कीच आपल्या आज जवान बांधवांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत. पाटील साहेब, कसं वाटलं हे पत्र आलं आणि या पत्राचं उत्तर कसं द्याल? गाण्यातून द्याल, आशीर्वाद द्याल, शुभेच्छा द्याल, काय सांगाल? मी तर खास करून आहे बेळगावचा. बेळगावचा असल्या कारणानं मला इकडची भाषा आणि तिकडची भाषामध्ये लई फरक आहे. त्याच्यापासून मला काय वाटतं की बेळगावची भाषा बोललेली जरा चांगलं राहील. अगदी अगदी. हां, तुम्ही इथं आला, तुम्ही सगळी इकडे आला, त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो. जी मराठीचा आणि आपण आल्यास गा, आणि तुम्ही काय करायला गा, कुठे गेलाय गा, आणि तुम्ही आमच्याबद्दल देशा ज्या बहिणीने मला हे पाठवलंय त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या जी चोवीसचा तहे दिल से अभी मराठी भी बात करू या हिंदी बात करू हे समज मी नाही. आप तुम्ही काय बोलताय ते आता मला तेच काय समजत नाही की खुशी इतकी झाले की काय बोलायचं तेच समजत नाही मला. हां, अशी पत्र आली किंवा देशवासियांचा असा पाठिंबा पाहिल्यानंतर काय वाटतं मनाला? दिल में बहुत खुश होता है और हमको ये महसूस होता है कि हम बॉर्डर पे रह करके भी हम अकेले नहीं है. क्या हमारे पीछे भी हमारे बारे में सोचने वाले काफी लोग हैं और हमारे बारे में सदा दुआ करने वाले भी काफी लोग हैं. देयर आर पीपल हु थिंक अबाउट अस व्हेन वी आर हियर. हम घर से दूर रहते हैं, ना परिवार होता है ना कुछ होता है. बाकी दोस्त होते हैं जो सिविल में चले जाते हैं, दे स्टार्ट अर्निंग अ लॉट, ट्रैवल करना चाहते हैं. वी आर हियर, गॉड्स फॉर सेकंड प्लेस. लगता है कि यार देयर आर पीपल हु रिमेंबर अस. Like this is something you cannot earn. This is a respect which only soldier can earn. Like there are things which you can buy. Aap civil mein ja ke kaam karte hain, aapko lakhon rupaye tankha milti hai. But your respect. But this is something only this job can provide and nothing else in the world can provide you. हे अगदी खरं वाक्य आणि म्हणूनच एक कडक सॅल्यूट करूयात आपण या भावाला की खूप 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 अभिमान तुमचा वाटतो. आणि खरंच या भारतीय सैन्य दलाच्या पोशाखाला जो सन्मान आहे, जो मान आहे, तो मला वाटत नाही इतर कुठल्या व्यवसायामध्ये आहे. आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है. खुश नसीब होते हैं वो लोग जिनका लहू देश के काम आता है. आपल्या भावाला तर सगळेच राखी बांधतात, पण
जवान सैनिकाला राखी बांधण्याचा मला सार्थ अभिमान आहे। वैष्णवी आपसे कह रही है कि मेरे भाई को या अपने भाई को तो सभी राखी बांधते, पर एक जवान को मेरी राखी जा रही है और मैं बहुत खुश नसीब हूँ। क्या कहेंगे वैष्णवी? आई विल डेफिनेटली मेक अ रिप्लाई टू दिस और आई एम रियली थैंकफुल कि किसी ने मेरे लिए लिखा। और अच्छा लगता है जब लोग विश्वास करते हैं, भरोसा रखते हैं इस वर्दी पे, तो और आई विल डेफिनेटली ट्राई कि हम इसका भरोसा कभी नहीं दिलाएंगे। मेरे महाराष्ट्र के प्यारे नन्हे हीरो से हमारे को जो है बहुत सारी जो है राखी और चिट्ठियाँ मिली है, उनके लिए मैं तहे दिल से मेरे पूरे जवानों की ओर से उन बच्चों को मैं सिवाय दुआ के और कुछ भी नहीं दे सकता हूँ। उन्होंने जो भेजा है उसकी कीमत मैं कभी ज़िंदगी भर अदा भी नहीं कर सकता हूँ। उनके लिए सिर्फ मेरी दुआएं ज़िंदगी भर मेरे मरने तक उनके लिए रहे। ऐसा लगा हमारे बारे में सोचने वाले बहुत लोग हैं, छोटे छोटे बच्चों ने हमें इतना अच्छा अच्छा हमको खत लिखा है, वो देख कर पढ़ के हमारा हौसला और बुलंद हुआ है और हमें और अच्छा लगता है। बरसदास हो तो सण असतो घरी, पण घरी थांबता येत नाही, असं कधी घडलंय का? आणि त्यावेळी मग कशाला जास्त महत्त्व दे? हो, मला आता सेना म्हणजे सेनेमध्ये येऊन कर्तव्य करून मला आता 6 वर्ष होत आहेत आणि 6 वर्षामध्ये मला एक अनुभव असा आलेला आहे खूप, म्हणजे त्यावेळेला खूप असं फिलिंग वाटलं सुट्टीवरून येताना की मी सुट्टी गेलेलो 1 महिन्यासाठी आणि खूप आनंदाचे दिवस सुट्टीवर असताना, तर आणि मध्येच एक मला लेटर आलं की तुमची सुट्टी कॅन्सल झालेली आहे आणि परत यायचं आहे, आणि त्या मला सुट्टी काढून 14 दिवस झालेले आहे फक्त। आणि मग सेनेमध्ये मी आधी शपथ घेतलेली होती, ज्यावेळेला मी सेनेमध्ये 1 वर्षाची ट्रेनिंग घेतली त्यानंतर आम्ही शपथविधी घेतो, एक त्यामध्ये आम्ही शपथ घेतलेली की कुठलंही कर्तव्य असो ते आम्ही सेनेचं पूर्णपणे बजावू। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जान मन जान मन जान मन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन। ऐ वतन ऐ वतन ऐ वतन, जान मन जान मन जान मन। उत्तुंग पीर पंजालच्या पर्वतरांगा देवदार वृक्षांची निबिड अरण्य पार केल्यावर मजल दरमजल करत आम्ही पोहोचलो मराठा लाईट इन्फंट्रीच्या 8 मराठा या बटालियनमध्ये। ब्रेव 8 असं बिरुद अभिमानानं मिरवणारी, कारकिर्दीची 50 वर्ष पूर्ण करणारी ही शूरवीर जवानांची बटालियन। धागा शौर्यकार राखी अभिमानकीच्या प्रवासामध्ये आपण पुन्हा एकदा सीमावर्ती भागामध्ये आलोय। मी कुठे हे मला सांगता येणार नाही, पण हे ठिकाण जे आत्ता तुम्हाला निसर्गरम्य दिसत असलं तरी हिवाळ्यामध्ये इथे 18-20 तापमान जातं, अशा तापमानामध्ये देशाचे प्रहरी आपल्या सर्वांचे लाडके सैनिक या ठिकाणी आपल्या देशाच्या रक्षणाकरता या ठिकाणी सज्ज असतात। या ठिकाणी ब्रेव 8 शूर 8 मराठा लाईट इन्फंट्रीची नेमणूक या ठिकाणी आहे आणि आत्ता या सर्व सैनिकांना आपण भेटणार आहोत, आपल्या राखा देणार आहोत। आपण बघतोय हे सन्मान चिन्ह मराठा लाईट इन्फंट्रीचं 8वी तुकडी आहे, त्यांचं घोषवाक्य आहे ब्रेव 8। आणि माझ्यासोबत आत्ता हे सर्व शूर सैनिक आहेत ज्यांच्यापर्यंत मी महाराष्ट्रातल्या लहानग्यांनी लिहिलेल्या राख्या आणि महाराष्ट्राचं प्रेम सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवलं। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। एक छोटीशी कविता आहे एका लहानग्यानं, ती तुमच्याकरता पाठवली आहे, त्याचं नाव आहे आयुष कुमार। महाराष्ट्रातून आलेली ही कविता आहे। खूप देश है हमारा जहां ऐसे सैनिक रहते हैं जो प्राण देकर भी अपने देश के सीमाओं की रक्षा करते हैं। लहू बहाकर सीमाओं पर अमन का फूल खिलाया, अपने प्राणों की बलि देकर अपने देश का मान बढ़ाया। हम म्हणतोय की देवा तू आमच्या दुश्मनांवरती दया कर, कारण आमचे सैनिक आमच्या सीमांवरती। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज राख्या मिळाल्या आहेत, घरनं राख्या आल्या आहेत महाराष्ट्रामधनं।
इथं खूप कठीण वातावरण असतं सगळ्या वातावरणात, पण आम्हाला एक गोष्ट दिसते की सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड आहे. आणि तुम्हाला माहिती गेल्या ह्या सगळ्या प्रवासातनं तुमच्याकडनं एक गोष्ट घेता आली आहे, ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहणं देशकर्तव्य सर्वप्रथम. काय वाटलं या राखी हातात पडल्यानंतर, राखी वाचली कुणाची राखी? पूर आनंद वाटला आणि माझ्या सैनिकांना सगळ्यांना राखी पाठवल्याबद्दल त्यांना भरपूर अभिमान वाटतो. ब्रॅवर्डचा त्यांचा पूर्णपणे मी पूर्ण महाराष्ट्राला संदेश देण्याचा, माझ्या बहिणींना संदेश देण्याचा संदेश देतो की पूर्ण ब्रॅवर्ड माझा त्यांचा हरमेशा त्यांच्या पाठीमेशा आहेत हा माझा त्यांचा संदेश आहे. अत्यंत ताकदीन आपला सैनिक सीमेवरती आहे आणि खूप समाधान वाटतं, खूप बरं वाटतं आम्हाला. साहेब राखी पोचली, ह्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना काय आशीर्वाद द्याल आणि त्यांना तुमच्यासारखं व्हायचं, त्यांना सैनिक व्हायचं आहे. खूप मुलांनी असं सांगितलं की मलाही सैनिक व्हायचं आहे. तुम्ही हिरो आहात देशाचे. कसं वाटतं जेव्हा इतक्या लांब कोणतरी येतं, महाराष्ट्रातल्या लाखो मुलांनी तुमच्याकरता ही पत्र लिहिली आहेत, त्या सगळ्या छोट्यांना काय सांगा? छोट्यांना मी हे सांगू इच्छितो की ज्यांना सेनेमध्ये यायचं आहे त्यांनी आपलं फिजिकल किंवा टी व्हीवरती जे सिरियल येतात ते पाहून, म्हणजे आपलं शरीर सातत्याने त्यांनी ताकदवार सेनेमध्ये भरती होण्यासाठी त्यांच्या जीवापासून मनापासून त्यांनी आपली तयारी केली पाहिजे. प्रेक्षक हो, प्रत्येक सैनिक हेच सांगतो, तुमचं शरीर मजबूत असेल तर तुमचं मनही मजबूत राहतं. जिथं आपण आता आहोत बघा, पटकन कसं वातावरण बदलतं. आम्ही इथं आलो तेव्हा अगदी स्वच्छ वातावरण होतं आणि काही क्षणात आता वातावरण बदललंय, पावसाला सुरुवात होईल असं वाटतंय. सुरेशराव, कसं वाटतं जेव्हा देश हे सांगतो तुम्हाला की आम्ही तुमच्या पाठीशी होतो आणि तुमच्या अंगावरची ही जी वर्दी आहे या वर्दीला प्रचंड सन्मान आहे आणि देशाच्या लोकांना खूप अभिमान वाटतो तुमचा? सर्वप्रथम जीव जीवित असता तुम्ही मनापासून आभार मानतो आणि इथे येऊन त्याने आपल्यापर्यंत हा कार्यक्रम आपल्या सर्व भारतीय सेना आपल्या लोकांच्यावर पोहोचण्याचा कार्यक्रम पार केलेला आहे. आणि मी आपल्या भारतीय सर्व सैनिक किंवा आपल्या लोकांना हे सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून आम्ही इथे आज या सैना आपल्या सीमेवरती बलाढ्य सैनिकाशी लढाई करायला कधीही तयार आहात आणि कोणत्याही परिस्थितीत आपली देशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कधीही मागे पडणार नाही किंवा कुठल्याही देशाचं आपले पराक्रम झाला, आपले परकीय शत्रू आपल्याला माहिती आहेत त्यांच्याशी रात्री किंवा कधी दिवसा आम्ही 24 तास त्यांच्याशी लढण्यास सज्ज आहे. 24 तास लढायला सज्ज आहेत. काय सांगाल ज्या सैनिकांनी तुमच्या, ज्या मुलांनी तुमच्याकरता राखी लिहिली आहे आणि या मुलांना उत्तर पाठवाल का? किती छान वाटलं ही राखी हातात पडल्या. मला जी उत्तर राखी पाठवलं यवती शिवानी संभाजी वेलिंग्टन विद्यालय या इथून पाठवलं आहे. आम्हाला एक का विश्वास पण वाटत नव्हता की जी 24 तास आपल्यापर्यंत इथे एवढ्या सीमेवरती येऊन त्यांनी आपल्यासाठी एक ज्या माझ्या बहिणीने पाठवलं होतं, लाखो बहिणीने या देशांच्या पाठवलं होतं आणि त्यांचा मी पूर्ण आणि माझ्या पूर्ण मराठा परिवार जे जेवढे माझे युनिट आहेत आणि पण माझ्या आब्रेवाट त्यांच्याकडून माझं मी त्यांना एक हे देतो, आपलं काय म्हटलं तर आशीर्वाद देतो की त्यांनी माझे जेवढे बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश आपला पोहोचवा. या पलटणीमध्ये सर्व देशभरातनं आलेले सैनिक आहेत. काय वाटलं ही राखी वाचल्यानंतर आणि काय सांगाल या लहान गेल्या 9वीतल्या मुलीनं राखी लिहिली छोट्याशी? मला जिने राखी लिहिली तिचं नाव आहे दुर्गेश्वी हनुमंत बुरे. ह्या बहिणीला मी एवढंच सांगू इच्छितो की तिची राखी भेटून मला आज खूप आनंद झाला आहे. आज तिचं जे देशाबद्दल प्रेम आहे ते तिने असंच ठेवावं. सगळ्या बहिणींना माझा हाच संदेश आहे की तुमचं जे देशावरती प्रेम आहे ते तुम्ही असंच ठेवावं. आम्ही देशाच्या संरक्षणासाठी इथे ठाम उभे आहोत. मुलांनो, तुम्ही केलेली कलाकुसर, तुमचं प्रेम हे या सैनिकांपर्यंत पोचलं आहे. काय नाव तुमचं आणि कुठून तुम्ही आहात? घरी रक्षाबंधनाच्या वेळेचा असा एखादा छान प्रसंग सांगता येईल का की आधी देशाचा विचार येतो, इथं सणवार कळतात का? आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सणाच्या दिवशी आत्ता ही राखी असेल तुमच्याकडे यावर्षी, किती छान वाटतं? सर्वप्रथम माझं नाव नयन चिखले, मी महाराष्ट्र वर्धा इथून आहे आणि मी आज माझ्याकडे भरपूर सारे पत्र आलेलं आहे. माझ्या छोट्या छोट्या मुलींनी माझ्या दादा म्हणून असं, म्हणजे जेव्हा मी हे पत्र वाचत होतो तेव्हा मला, म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला खूप म्हणजे मन भरून आलं आहे. पण ते गायत्री दित्या भगत ही यवतमाळ इथली आहे, हिने मला पत्र पाठवलेलं आहे. हिचं पत्र एक छोटीशी मुलगी आहे 8व्या वर्गातली आहे, तिने मला पत्र पाठवलं आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. मी एक छोटासा संदेश देण्यास जातो माझ्या लहान लहान मुलांना की सध्या तो मीडियामध्ये जे चालू आहे की जातीवाद हे वगैरे,
तर याचा बळी पडू नये जातीवादामुळे आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही इथे सज्ज आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. इथे वातावरण किती क्षणाक्षणाला बदलतं बघा. आता मी माझ्या कॅमेरामनलाही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रचंड जोराचा पाऊस आला आहे. इथे पाऊस येतो नाहीतर बर्फ पडतो. या सगळ्या वातावरणामध्ये हे सैनिक अगदी सज्ज आहेत आपल्या सर्वांची रक्षणा करतात. त्यांच्याशी अशाच गप्पा करूयात. हा पाऊस संपला की सीमेवर समोर उभ्या असलेल्या शत्रूशीच नाही तर लहरी निसर्गाशीही आपले शूर जवान दोन दोन हात करत असतात. कार्यक्रम सुरू असतानाच सुरू झाला मुसळधार पाऊस. अखेर मुसळधार पाऊस ओसरल्यावर आम्ही पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली. प्रचंड पावसानंतर दीड तास जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय. ऊन आहे आणि हिवाळ्यात जशी मी मगाशी परिस्थिती आपल्याला सांगितली असंच वातावरण बदलत असतं. आता पाऊस येतोय तेव्हा बर्फ पडतो. उणे 18 आणि त्याच्याही पुढे इथं तापमान असतं. 12 ते 15 फूट 18 फुटापर्यंत इथे बर्फ असतो आणि संपर्काचं साधन असतं फक्त हेलिकॉप्टर. अशा या परिस्थितीमध्ये इथं जिथं आपण आहोत यापेक्षाही दुप्पट तिप्पट चौपट काही हजार फूट उंचीवरती आपले जवान देशाचे प्रहरी म्हणून काम करत आहेत. या सर्व जवानांना खरंच मनापासून एक कडकडीत सॅल्यूट करावं असं वाटतो. जवानांनो, ज्या मुलांनी राख्या तुम्हाला पाठवल्या त्या सगळ्या राख्या तुम्ही वाचल्या, काय तुम्हाला वाटलं? आणि अनेक पत्रांमध्ये असा उल्लेख आहे की तुमच्यासारखं व्हायचं आहे, काय सांगाल मुलांना? आमच्यासारखं होण्यासाठी सर्वात प्रथम मी हेच सांगू शकतो की सर्वात प्रथम तुम्ही आता लहान वयामध्ये शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. नंतर आपल्या स्वतःच्या मेहनतीकडे लक्ष दिलं पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. जोपर्यंत शरीर संपत्ती नाही तोपर्यंत काही एक नाही आहे. या इतक्या लांब मला महाराष्ट्रातील माझ्या बहिणीने राखी पाठवली, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जी 24 तासचे आभार व्यक्त करतो. आणि मी रक्षाबंधनला माझ्या स्वतःच्या घरी नसूनसुद्धा इथे इतका दूर आहे तरी मला असं वाटतंय की मी आज पण माझ्या घरामध्येच रक्षाबंधन साजरा करतो. मराठी माणूस म्हणले की आम्हाला लई चांगलं वाटतं आणि गोड पण जेव्हा ते आपली माणसं भेटली अशी वाटते, घरची माणसं भेटली अशी वाटतात. तुमच्या स्वयामधली काही अशी मुलं आहेत की जी अजूनही कॉलेजात शिकतायत, मौज मजा करतात, पार्टी पब कॉलेजचे फंक्शन्स या सगळ्या मौजमजेपासून तुम्ही खूप दूर असता आणि तुम्ही खरे आमचे हिरो आहात. मी खरंच तुम्हाला मनापासून सॅल्यूट करतो. खूप खूप धन्यवाद. इतक्या तरुणपणामध्ये देशरक्षणाचे सेवेकरता सैन्यात येता आलं याचा किती अभिमान वाटतो. आणि असं प्रेम देशवासियांनी पाठवलं राखी रूपानंतर कसं वाटतं? माझ्या बहिणीनं राखी पाठवली असं मला घरी असल्यासारखं वाटतं इथं. आणि मी राखी पाठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो. तावडे साहेब, काय राख्या वाचल्या का? कोणाची राखी तुम्हाला होती आणि काय सांगाल त्या बहिणींना सगळ्यांना? मी त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या आठमराठातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या राखी वाचून मला खूप अभिमान वाटला त्यांचा. तुमच्या घरच्या सगळ्या कार्यक्रम रक्षाबंधनाच्या दिवशी पाहणार आहे. असं काही आहे का की खूप दिवसात कुणाची ताई बोललेली नाही आहे पण तिला टी व्हीवरून सांगायचं आहे की नाही बघ आज मला राखी मिळाली, मी समाधानी? कोणाला सांगायचं आहे घरी काही निरोप द्यायचा आहे? मी नाईक विकास निकम, महाराष्ट्रात राहणार, नवी मुंबई. जस्ट 7 दिवसाअगोदर मला माझ्या बहिणीचा फोन आला की दादा तुझ्या युनिटचा ॲड्रेस मला पाठव. तर मी तिला सांगितलं जर ॲड्रेस नाही तू मला विचारल्यास एवढंच माझ्यासाठी बरोबर आहे, तुझी राखी मला पोचल्यासारखे. तुझ्या व्यतिरिक्त मला अंधशाळा परत शालेय मुले आणि विद्यार्थ्यांच्या एवढ्या राख्या येतात, त्या राख्यामधील तुझी राखी मला पोचली असं मी तुला सांगतो. मला सख्खी बहीण नाही आहे, मला टोटल चुलत आणि मावस टोटल 5 बहिणी. पण 5 बहिणींनी आजपर्यंत माझी वय 26 वर्ष आजपर्यंत मला कधी दुरावा दिला नाही. ज्या माझ्या 5 बहिणी आहेत त्यांनी जे सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी माझ्या बहिणींचे आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत जे राहणारे माझे सहकारी आहेत, लहान असोत किंवा थोर असोत, त्यांच्यासोबत आम्हाला राहण्याचा हा प्रसंग आलेला आहे. त्यांच्यासोबत आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो तरी आम्ही कंटिन्यू असा कधी भेदभाव करत नाही की माझ्यापेक्षा लहान आहेत किंवा माझ्यापेक्षा मोठे आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही मिळालेले कार्य आम्ही सर्व मिळून एकत्रित राहून ते पूर्णपणे पार करण्याचा प्रयत्न करतो. मायेचा ओलावा घेऊन असं कोणी आपल्या परिसरातून आला तर किती छान वाटतं. खूपच छान वाटतं. जसं वाटतं आपल्या घरचे लोक इथं आलेत आणि आमचं काय तर हे विचारपूस करू शकतात असं आम्हाला वाटतं. या मुलांना तुम्ही जेव्हा घडवता, नवीन सैनिक तुम्ही जेव्हा घडवता, किती गरजेचा असतो देशवासियांचा सपोर्ट सेना दलाकरता, किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा किती चांगला इफेक्ट होतो? आमचे ती घरी आता जे लहान पोरगे पण आले जिला 2 वर्ष झाले आता ती आमचे ती नवीन सैनिक आहे.
पण माझ्यासाठी माझ्या नवीन पोरग्या आहेत ती. आता तिला माझ्या 30 वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यापर्यंत आहे तिला मी शिकवणार, ताकी फ्युचरमध्ये ती आमचे बटालियनच्या नीव ठेवून जाणार. एक वैशिष्ट्य ते म्हणजे नाव मराठा असतं आपल्या सगळ्या ज्या रेजिमेंटच्या सैन्याच्या, त्याच्यामध्ये मात्र देशभरामधले सैनिक असतात, वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे सैनिक असतात, पण ते इथली संस्कृती महाराष्ट्राची सगळी इथं गणपती बसवला जातो. इथलं सगळ्यात मोठा सण या रेजिमेंटचा दसरा आहे. ठाई ठाई आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आणि फोटो दिसतात. अनेक जण ज्यांनी या बटालियनकरता पदकं मिळवले ती त्या एकट्याची इथं वैयक्तिक काहीच नसतं, सगळं सांघिक असतं. आणि अनेक महत्त्वाच्या मेडल्सनं डेकोरेटेड असलेली ही मराठा बटालियनची पलटण आहे. आणि या सगळ्यांना खरंच खूपच समाधान वाटलं आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला वाटतं आपली जी घोषणा आहे त्या घोषणेनं आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाऊयात. एकदा जोरदार तुमच्या बटालियनची घोषणा झाली पाहिजे आणि सर्वांना, सर्व मुलांना आमच्या त्यानिमित्तानं एक नवी प्रेरणाही मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आठ मराठाचा जय. आठ मराठाचा जय. आठ मराठाचा जय. शंकर भगवान की जय. शंकर भगवान की जय. शंकर भगवान की जय. प्रेक्षक हो, ज्याच्या हाती शस्त्र त्याची जगावरती सत्ता हे हजारो वर्षांचं समीकरण आहे. भारतीय सेना ही शस्त्र उचलते ती देशाच्या संरक्षणाकरता आणि न्यायाकरता, योग्य हक्काकरता. भारतीय सेनेची अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेली सेना अशी ख्याती जगभर आहे. भारतीय सेनेत नॉर्मली कुठले वेपन्स वापरले जातात त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. हे 9mm पिस्टल आहे जे आपण पोलिसांकडे वगैरे पाहतो साधारणपणे, तिथपासून सुरुवात होते. 9mm पिस्टलबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ही साधी पिस्तूल आहे. इथपासून आपण सुरू करूयात. ही हत्यारं आपण कधीच पाहिलेली नसतात. आज सैन्य दलामुळं ती आपल्याला थेट झी 24 तासाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हे नेमकं काय आहे? हे 9mm MP9 आहे आणि हे स्वित्झर्लंड देशचं बनवलेलं आहे. अत्यंत अत्याधुनिक असं हत्यार ते दिसतंय. साधारणतः हे आपण बऱ्याचदा बॉडीगार्डच्या हातामध्ये बघतो. हे नेमकं काय आहे? कार्बाईन दिसते ती. याला 9mm कार्बाईन मशीन गन बोललं जातं आणि हे तर आपण सर्वजण पिक्चरमध्ये पण बघताय. इथून हे अत्यंत लोकप्रिय शस्त्र आहे. 2 इथं ठेवलेली एन्सास आहे, AK-47 आहे. काय त्याच्याबद्दल सांग? 0.56mm इन्सास रायफल आहे आणि त्याच्याबरोबर दिवसा आणि रात्री फायर करण्यासाठी साईट दिलेली. नाईट विजन आहे आणि दिवसा फायर करण्यासाठी साईट दिलेली. हे नेमकं काय आहे? हे पण इन्सास रायफल आहे पण त्याच्यावर UPGL लावून आपण ग्रेनेड फायर करू शकतो. ग्रेनेड फायर करू शकतो या भागात. या AK-47 रशियाचं बनलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे UPGL लावून पण फायर करू शकतो. सेम इन्सास 100 barrel ग्रेनेड लॉन्चर आहे. अच्छा, याच्यातून पण ग्रेनेड, याच्यातून ग्रेनेड फायर करू शकतो. भारतीय सेनेनं ही सगळी शस्त्र आणखी अत्याधुनिक केली आहेत. ग्रेनेड त्याच्यातून फेकता येऊ शकतो. हे खूपच मोठं वैशिष्ट्य याचं आता आपल्याला कळालंय. हे 7.62mm स्नायपर रायफल ही लांब रेंजसाठी याचा उपयोग केला जातो आणि ॲक्युरेट फायरसाठी ही म्हणजे हे खास वैशिष्ट्य आहे. हे जी हॉलिवूडच्या आणि बॉलिवूडच्या फिल्ममध्ये आम्ही वर बसलेले स्नायपर्स बघतो ती हीच. हो, भारतीय सैन्य दलाचे स्नायपर्स सर्व जगामध्ये नावाजलेले आहेत. हे नेमकं काय आहे? 40mm मल्टीशॉट ग्रेनेड लॉन्चर आहे. हे साऊथ आफ्रिका देशनं बनवलेलं आहे. परंतु याची कारगर क्षमता आणि याची कारगरता पाहून याला भारतीय सेनेमध्ये समाविष्ट केलेलं आहे. क्या बात आहे. आणि हा ग्रेनेड आहे का? हो, याच्यामधनं पण ग्रेनेड फायर करते. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रेक्षक हो, भारतीय सैन्यामुळे हे सौभाग्य लाभते. थेट हा ग्रेनेड मला आज हातात पकडता आला तो तुम्ही पाहू शकता अगदी नीटपणे. हे नेमकं काय? 5.56mm इन्सास LMG आहे, म्हणजेच लाईट मशीन गन. ही LMG LMG आणि ही खास वैशिष्ट्य गर्वाने सांगायचं म्हणजे तर ही स्वदेशी आहे. ही आपल्या भारतामध्ये म्हणते याचं साईटिंग सिस्टम वगैरे सर्व काही उपलब्ध आहे. क्या बात आहे. 100% भारतीय बनावटीची ही LMG आहे इन्सास. आणि आपण अशा शुभेच्छा व्यक्त करूयात की सगळी शस्त्र आपला देश नक्कीच लवकरात भविष्यात बनवेल. हे नेमकं काय? ही 7.62 LMG आहे. हिची रेंज थोडी कमी आहे परंतु कार्यकर क्षमता आणि मार्ग क्षमता हिची पण तितकीच प्रभावशाली आहे. क्या बात आहे. हे नेमके काय आहेत? वेपनचं नाव आहे 51mm मोटार. हे प्लाटून कमांडरचा तोफखाना या नावाने ओळखलं जात आहे. बस
सहजपणे कुठे घेऊन ते जाऊ शकतो? या वेपनचं नाव आहे 84 mm रॉकेट लॉन्चर. हे स्वीडन देश का बनावा आहे, स्वीडिश मेक आहे. आणि आपण सिनेमामध्ये साधारणतः सैन्यावरचे जे सिनेमे आहेत, बॉर्डर असेल, लक्ष्य असेल, त्याच्यामध्ये आपण पाहिलेत. याची वेगळी ओळख सांगा, या LMGs आहेत, काय याची वैशिष्ट्य आहे? हे प्रसिद्ध आहे, रशियाचं बनलेलं आहे. हे 7.62 mm मिडियम मशीन गन आहे. हे बेल्जियम देशचं बनलेलं आहे. हे पण लॉंग रेंजच्यासाठी वैशिष्ट्यच आहे. क्या बात आहे. सुभेदार मेजर साहेब, हे नेमकं काय आहे? याला 81 mm मोटर म्हणतात. हे लॉंग रेंजसाठी याला इस्तेमाल करतात. याला शिवसाहेबाचा तोफखाना पण म्हणतात. ही सर्व शस्त्र आपण पाहिली प्रेक्षक हो, ही सहजासहजी आपल्याला पाहता येत नाही. भारतीय सेनेचे जवान लिलाई ही सर्व शस्त्र हाताळतात. ही सर्व शस्त्रास्त्रांची अस्त्रांची ताकद भारतीय सेनेची अशीच वाढत राहो, भारतीय सेनेची कीर्ती अशीच दिगंत राहो, या शुभेच्छा आपण या जवानांना आणि भारतीय सैन्य दलाला देऊया. कॅमेरामन अमित भिडे आणि अशोक सोनवणेसह मी अजित चव्हाण, जम्मू काश्मीर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.